नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेलकरांना जूनपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करता यावा यासाठी पनवेल महापालिकेने पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे आठवड्यातील एक दिवस जलकुंभाच्या क्षेत्रनिहाय पाणीपुरवठा बंद करून नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार उद्यापासून 15 जूनपर्यंत हे नियोजन असून पालिकेने याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केली. त्यामुळे पनवेलकरांना यापुढील 7 महिने पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. शुक्रवारी मिडल क्लास सोसायटी भाग 1 आणि 2, एसके बजाज तसेच शनिवारी तक्का गाव नागरी वसाहतीमध्ये पाणी पुरवठा बंद राहील. रविवारी संपूर्ण पनवेलकरांना पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहील. सोमवारी मार्केट यार्ड, भाजी मार्केट, पायोनियर सोसायटी, ठाणा नाका, पटेल पार्क, जैन मंदिर, गणपती मंदिर, मामलेदार कचेरी, दत्तराज सोसायटी, साठे गल्ली, विरूपाक्ष मंदिर, दूध पापेश्वर कारखाना शहरातील बहुतांश परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारी पटेल मोहल्ला तर बुधवारी HOC कॉलनी परिसर आणि गुरुवारी ठाणा नाका परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नौसेना दिनानिमित्ताने सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले आणि शिवरायांच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा दिला. गेल्या वर्षी मोदी सरकारने नौसेनेच्या झेंड्यावरून ब्रिटिशांच्या खुणा काढून महाराजांची छटा लावली होती. आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर शिवकालीन राजमुद्रा असणार आहे. या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि अभिमानाच्या आहेत. म्हणून दक्षिण रायगड जिल्हा भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण रायगड भाजप अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले. यावेळी आयोजित कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष प्रसाद भोईर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलीमाताई पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, DB पाटील, माजी नगरसेवक शोमेर पेनकर, परशुराम पाटील, रवींद्र म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, कमलाकर मोकल, DM म्हात्रे, दिनेश शेलार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अलिबाग तालुक्यातील धेरंड येथील प्रस्तावित 20 प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा अशी मागणी धेरंड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे. भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस परशुराम धर्मा म्हात्रे, नितेश पाटील, भानुदास पाटील, शिवदास पाटील, गोविंद पाटील, परशुराम पाटील, महेश पाटील, सुहास पाटील, समर्थ पाटील यांनी आमदार प्रशांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. धेरंड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच पूर्वलक्षी प्रभावाने पुनर्वसन कार्य लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून आवाज उठवावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. माथेरानला लागूनच असलेल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली महिला अचानक दरीत पडली. या महिलेला रेस्क्यू टीम आणि माथेरान पोलिसांच्या अथक परिश्रमाने सुखरूप दरीतून काढण्यात यश आले. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने पर्यटक माथेरानमध्ये येत असतात. या पर्यटकांमध्ये ट्रेकिंगची आवड असणारे सुद्धा येतात. अशाच ट्रेकिंगची आवड असणाऱ्या ग्रुपमध्ये एक महिला सकाळच्या सुमारास पेप किल्ल्याकडे ट्रेकिंग करत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती खोल दरीत पडली. मात्र दरीत पडून सुद्धा ती महिला जिवंत होती. दरीतून ती वाचवा वाचवा म्हणून ओरडत असताना पेप किल्ल्यावर असणाऱ्या पुजाराने तो आवाज ऐकला आणि पोलिसांना याची माहिती दिली. माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लवे यांनी त्वरित सह्याद्री रेस्क्यू टीमला पाचारण केले. सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक, सुनील कोळी, चेतन कळंबे, संदीप कोळी, महेश काळे, अक्षय परब, सुनील ढोले यांनी रेस्क्यूचे साहित्य घेऊन थेट पेप किल्ला गाठला आणि या महिलेला सुखरूपपणे बाहेर काढले. कर्जत नेरळ रस्त्यावरील उमरोली ग्रामपंचायतमधील कोशाणे गावाच्या बाजूने वाहणाऱ्या ओढ्यावर कृषी विभागाच्या पुढाकाराने वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांच्या सहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला असून त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे तेथील जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघणार आहे. कोशाणे गावातील ग्रामस्थ आणि कृषी विभागाचे कर्मचारी यांनी लोकसहभाग म्हणून वनराई बंधारा बांधला. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड आणि मंडळ कृषी अधिकारी कर्जत दिनेश
कोळी यांच्या हस्ते भाजीपाला बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक सचिन केने तसेच स्थानिक शेतकरी राजू ठोंबरे यांनी सहकार्य केले. कोशाणी येथे कर्जत येथे कृषी विभाग आणि श्रमदानातून वनराई बंधाराचे काम करण्यात आलेले आहे. या वनराई बंधारातील पाण्याचा उपयोग आजूबाजूच्या परिसरातील शेतीसाठी होणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथील जगप्रसिद्ध गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. चेन्नई येथील GI नोंदणी कार्यालयाने हे भौगोलिक मानांकन दिले आहे. त्यामुळे आता पेण येथील गणेश मूर्तींना वेगळी ओळख मिळेल, तसेच गणेश भक्तांची फसवणूक होणार नाही. ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टिंगच्या वतीने चेन्नई येथील GI नोंदणी कार्यालयाकडे मानांकन मिळवण्यासाठी देशभरातील उत्पादनाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 13 उत्पादने महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पेण येथील गणेश मूर्तींचा समावेश होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, त्यामुळे पेण येथील गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. पेण हे गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील गणेश मूर्ती सुबक आकर्षक असतात, त्यामुळे येथील गणेश मूर्तींना भारतासह परदेशात देखील प्रचंड मागणी आहे. पेणमधून दरवर्षी लाखो गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात. यामध्ये कोट्यावधींची उलाढाल होत असते, याचा गैरफायदा घेतला जातो. इतर ठिकाणी बनवलेल्या मूर्ती देखील पेण येथील असल्याचे सांगून विक्री करून गणेश भक्तांची फसवणूक केली जाते. ही फसवणूक टाळण्यासाठी तसेच पेण येथील गणेश मूर्तींना वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी गणेश मूर्तींना GI मानांकन मिळवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, तो मंजूर झाला आहे. पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक नियम पाळण्याबाबत विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येते. त्यानुसार पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे ONGC सिग्नलजवळ जनजागृती करण्यात आली. पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह इतर अधिकारी आणि अंमलदार यांनी ONGC सिग्नल येथे जनजागृती करून वाहन चालक मालक यांना अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने सूचना देऊन हेल्मेट परिधान करणे, सेफ्टी बेल्ट लावणे, सिग्नलचे पालन करणे, गाडी वेगात न चालवणे तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच थकीत चलन दंड रक्कम वेळेवर भरण्याबाबत सूचना दिल्या. ऋषितुल्य गायक संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्या अनुषंगाने संगीतभूषण पंडित राम मराठे फाउंडेशन, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने 17 डिसेंबर रोजी पनवेलमध्ये शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून होणार आहे. या संगीत महोत्सवात संजय मराठे, राजेंद्र मनेरीकर, धनंजय जोशी, उमेश चौधरी, डॉक्टर राम नेने, श्रुती पाटील, हरिभक्त पारायण निवृत्तीबुवा चौधरी ही संगीत क्षेत्रातील नामवंत मंडळी शास्त्रीय संगीत सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर रोहित प्रभुदेसाई, प्रसाद सुतार, हार्मोनियमवर नंदकुमार कर्वे, श्रेयस गोवित्रीकर तर सूत्रसंचालनाची मच्छिंद्र पाटील यांची साथ असणार आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त संगीत रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संगीतभूषण पंडित राम मराठे फाउंडेशन, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नादब्रह्म साधना मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये भारतरत्न महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीचे अध्यक्ष तथा भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका SS पाटील यांनीही बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी प्राध्यापक तोरणे विद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. या कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य गणेश पाटील, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापक SS शिंदे, गुरुकुल विभाग प्रमुख SP ठाकरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
दिघोडे विभागीय शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय आणि चिरनेर येथील पी पी खार पाटील एज्युकेशन ट्रस्टच्या कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक हायस्कूल येथे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात लोकनेते दिबा पाटील चळवळ स्पर्धेच्या पर्वातील सहभागी विद्यार्थ्यांना गौरवपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्पर्धेच्या दुसऱ्या चरणाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सभा संपन्न झाली. यावेळी शैलेश घाग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले ब्रीदवाक्य सबका साथ सबका विकास याच धर्तीवर कित्येक वर्षानंतर खारेपाटातील शिर्की भागातील खऱ्या अर्थाने पाणी प्रश्न सुटला आहे. 26 किलोमीटर लांबीची पाणी वितरण व्यवस्थाचे आमदार रविशेठ पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते बटन दाबून सुरुवात करण्यात आली. यावेळी शिर्की दरबारवाडी येथील 1.5 लाख लिटर पाण्याची टाकी, दरबारवाडी स्मशानभूमी, शौचालयाचे भूमिपूजन, दरबारवाडी येथील पंप हाऊस, दरबारवाडी ते मारुतीवाडी रस्ता, शिर्के चाळ नंबर 2 शाळेचे नूतनीकरण, अंबावाडी येथील स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रिटीकरण याचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आमदार रविशेठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरपंच धनश्री गणेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, JSWCSR प्रमुख सुधीर तेलंगे, रसिक काळे, उपसरपंच आकाश म्हात्रे, सदस्य दत्तात्रय पाटील, प्रियंका पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश जनार्दन पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शेखर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.